दसरा दिवाळी तोची माझा सण सके हरिजन भेटती येईल आमप जोडीला सुखाची रासी पारत्या भाग्यासी नाहीले का धन्य दिवस आजी झाला सोनियाचा पिकली विवाचा रामणा आमप जोडीला सुखाची रासी पारत्या भाग्यासी नाहीले का तुका म्हणे काय होऊ उतराय जीव ठेवू पायी संतांजिया आमप जोडीला सुखाची रासी पारत्या भाग्यासी नाहीले का पंढरीचा देव राया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया एक तत्वी ईश्वरणा तया म्हणती आत्मा राम व्यापियले मांदियाळी ग्राम जगत कल्याणा आंबा देवी तुझ्या पायी दैव जागल माझ दैव जागल दुःख सार गेलता माझ्या मागल कमी कधी नाही आई दुबळ्या संसारात खरी भक्ती आहे आई नित्य अंतरात रोज रोज भक्तीच वेड लागल आई वेड लागल दुःख सार गेलता माझ्या मागल भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी प्रातीत भावे तुला वारी सर्व अरिष्ट ने बुनलया समूह जो वाढला अज्ञानांधजनांसी मुक्त करुणी शांतीपदी बैसवी विनंती हीच असे न मागत तुझे भक्ती तुझी ती हवी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नम पार्वती पते हर हर महादेव भजन करा भवानी कुलस्वामिनी अम्बे भगवती कुलस्वामिनी अम्बे भवानी कुलस्वामिनी अम्बे कुलस्वामिनी अंबे मस्तक हे पायावरी या वार करी संतांचा दसरा दिवाळी दसरा दिवाळी तोची माझा सण सके संतजन भेटतील किंवा हरिजन भेटतील
थामूप जोडिल्या सुखाची या रासी पारत्या भाग्यासी नाही लेका प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेली दिव्य अक्षर मानवी मनावर अधिराज्य करणारा जगविख्यात साधू इंद्रायणीच्या तटावरती उठलेलं भक्तीचं महानस वादळ वारकरी संप्रदायाच्या वृक्षाला लागलेलं गोंडसं फळ देवमान्य संत जगतमान्य संत ज्यांनी भगवंताच्या मंदिरामध्ये सुंदर असा नंदादीप ज्या साधूने प्रज्वलित करावा ते देहू निवास जगद्गुरु तुकोबाराय यांचा फार चरणाचा नसून अवघा चार चरणाचा भंग सेवे करता निवडला आहे विठ्ठला विठ्ठला हो। अभंगावरती विस्तृत चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा आहे तो असा अकारण कारण करुणावरुणालय भक्तवत्सा कल्पतरू भगवान श्री पंढरीनाथाच्या चरणावरती नतमस्तक ठेवून सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते जगतजननी अंबाबाईच्या चरणी नतमस्तक ठेवून निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम आदी संतांच्या चरणावरती नतमस्तक ठेवून ज्यांच्या कुशीतून हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न उभं राहिलं त्या राष्ट्रमाता जिजाऊ हे स्वप्न ज्या वारसदारानं सत्यामध्ये प्रस्थापित केलं ते छत्रपती शिवाजी महाराज आणि हेच स्वप्न ज्या वारसदारानं खांद्यावरती झेललं पेललं ते धर्मवीर संभाजी महाराज या शूरवीरांच्या चरणी नतमस्तक ठेवून आजच्या कीर्तनाला सुरुवात विठ्ठला 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 सज्जना हो आज आपल्या जीवनातील फार आनंदाचा दिवस आहे बरं मग महाराजांना जर विचारलं तर महाराज सांगतील किती आनंदाचा दिवस आनंदुरे आजी आनंदुरे आनंदुरे आजी आनंदुरे आनंदुरे आजी आनंदुरे आनंदुरे आजी आनंदुरे कारण जे मुहूर्त सांगितले जातात त्यात पूर्ण मुहूर्त म्हणजे आजचा दसरा आणि आजच्या दसऱ्याच्या निमित्तानं आपल्या आईच्या दरबारामध्ये चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह त्यातील दसऱ्याची कीर्तन रूपी सेवा माझ्या पामराच्या वाटेला आलेली थोड्या वेळ कीर्तन करायचंय बरं जास्त त्रास मी तुम्हाला देणार नाही कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर ज्या साधकाचा अभंग निवडलाय ना त्या साधकाचा परिचय समाजाला असतं फार गरजेचं आहे मग कोण तुकोबर आहे हा प्रश्न जर उपस्थित झाला तर सांगा या जडजीवाला कोण तुकोबर आहे हे पोटात नाही आन गावात नाही मान पण ज्यांच्या चित्तात सदा समाधान ते तुकोबर आहे बरं कोण तुकोबर आहे घरात मुडकी खाट गळका माट फुटका ताट आईसा ज्यांचा प्रपंचाचा थाट पण काय केलं जेवणात नामस्मरण केले घनदाट म्हणून त्यांना मिळाली वैकुंठाची वाट तुकाराम तुकाराम का पेय
तुकोबरायांचा अभंग निवडल्यावर काय अधिकार होता तुकोबरायांचा? नाना ज्या काळाची भीती आपल्या सगळ्यांना आहे तो काळ तुकोबरायांच्या घरी राबत होता बघ। काळ गुलाम सलाम करी तुक या घरी राबत असे, तो काळ तुकोबरायांच्या घरी राबायचा। तुकोबरायांना नेण्याकरता विमान आलं बरं। आता तुकोबराय विमानात बसणार, त्या काळानं पुढं व्हावं, डोळ्यात आसू आहेत काळाच्या, त्या काळानं म्हणावं तुकोबराय आयुष्य गेलं तुमच्या घरी काम करता करता, हा हक्क पण मला नाही का तुम्हाला घेऊन जाण्याचा? तुकोबरायांनी सांगावं खेद करू नकोस, विमान असं उंचीवरती होतं, तुकोबरायांचे पाय पुरे ना, म्हणून त्या काळाला जवळ बोलवलं आणि तुकोबरायांनी सांगितलं खाली वाग जगा काळ काय आम्ही माता दिला पाय आम्ही माता दिला पाय आम्ही माता दिला पाय जगा काळ काय आम्ही माता दिला पाय हे हो माता दिला पाय माता दिला पाय अभंग सेवेकरता निवडलाय ज्यांनी काळावरती विजय मिळवला। सज्जना हो तुकोबरायांचा अधिकार फार श्रेष्ठ आहे बरं। आम्ही विद्वत्तेचं जर क्षेत्र घेतलं ना, विद्वत्तेच्या क्षेत्रात सुद्धा तुकोबराय अग्रेसर आहे। वेदाचा तो अर्थ अम्मासीचं ठावा एरांनी वहावा भारमाता, आम्ही संगतीचं क्षेत्र घेतलं तरी तुकोबराय म्हणतात हरिनाम संकीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी। सज्जना हो एखादा आजारी असेल, आजारी असेल तो तुकोबरायांकडे गेला असेल, तुकोबरायांना विचारला असेल तुकोबराय आजारी आहे मी दवाखान्यात जाऊ का एखादा उपाय सांगा, तुकोबरायांनी सांगाव ब्रह्मरस घेई काढा तिने पिडा वारेल। एखादा बांधकाम व्यावसायिक असेल तो गेला असेल तुकोबरायांकडे, तुकोबराय घर बांधायचं की नाही, तुकोबरायांनी सांगितलं मी माझ्या जीवनात घर बांधलेलं आहे निरंजनी आम्ही बांधी गेले घर। आत्या एखादा पंक्ती पठण असेल किती खा पोटच भरत नाही, त्यानं जावं तुकोबरायांकडे बरं। आणि तिथे गेल्यानंतर तुकोबरायांना म्हणतो तुकोबराय काय झालं माझ्या पोटाला काही कळे ना, तुकोबरायांनी सांगव काळजी करू नको आहार कसा घे माहिती युक्त आहार विहार नियम इंद्रियासी सार। प्रत्येक क्षेत्रामध्ये तुकोबरायांनी पुणेत, पण आजच्या अभंगामध्ये तुकोबराय साधू संतांची भेट झाल्यानंतर तोच खरा माझ्या जीवनात दसरा आणि दिवाळी याचं वर्णन करतात विठ्ठला विठ्ठला। हा प्रांत जर आपण पाहायला गेलो हा प्रांत प्रत्येक गोष्टीमध्ये अग्रेसर आहे। पहिली गोष्ट या प्रांतात आपल्याला पाहायला भेटते हा देश अतिशय पवित्र आहे, कारण भरतखंडे नर देह प्राप्ती येतो परम भाग्याची संपत्ती या देशाचं नाव आहे भारत बरं। भा म्हणजे भक्ती आणि रत म्हणजे रममान। भारत देश हमारा हमारा भारत देश हमारा भारत देश भारत देश हमारा भारत देश हमारा हमारा भारत देश हमारा हमारा भारत देश हमारा हमारा भारत देश हमारा। जिस देश में संतम जिस देश में संतम भारत देश हमारा भारत देश हमारा हमारा भारत देश हमारा भारत देश हमारा हमारा भारत देश हमारा भारत देश हमारा हमारा भारत देश हमारा। सज्जना हो देश अतिशय पवित्र आहे, या देशात अनेक शक्ती नांदतात, त्यातली पहिली शक्ती या देशात अनेक नद्या आहेत। हम उस देश के वासी हे जिस देश में गंगा बहती हे गंगा नांदते बर। प्रथम शक्ती भगवंत शक्ती नांदते, माऊलींना जर विचारलं तर माऊली सांगतात तो विश्वश्रीयेचा वर्ता मीची थगा पंडू सुता मी गोसावी समस्ता त्रैलोक्याचा म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणु हाले जो या जगात चारिता वृक्षाची पाने हो माऊली हाले जाती सदा वृक्षाची पाने
शक्ति नांदते हे आम लक्षात घ्यावं लागेल। दुसरी शक्ति नांदते ती म्हणजे भजन शक्ति। आता आपण भजन करतो, आपल्याकडे निवृत्तीनाथ दादांची दिंडी येते, सारखं भजन चालू असतं बरं। आता आत्या पूर्वीच्या काळी माता माऊल्या नवरात्र उत्सवाला की एकत्र बसायचे आणि गोड गोड आईच्या वव्या गायच्या, अतिशय गोड वव्या असायच्या। आता पूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ फार बदल झालेला आहे। पूर्वीच्या काळी या माता माऊल्या जर बसल्या ना त्या वव्या गायच्या बरं। हे आई ग लक्ष्मी तुझ्या देवळाला चूडा, आई ग लक्ष्मी तुझ्या देवळाला चूडा, हे आई ग लक्ष्मी आई तुझ्या देवळाला चूडा, आई ग लक्ष्मी आई तुझ्या देवळाला चूडा, हे तुझ्या दर्शनाला आल्या गरीबाच्या सुणा, तुझ्या दर्शनाला आल्या गरीबाच्या सुणा, हे आई ग लक्ष्मी आई तुझा पुजारी कुठे गेला, आई ग लक्ष्मी आई तुझा पुजारी कुठे गेला, हे आई ग लक्ष्मी आई तुझा पुजारी कुठे गेला, आई ग लक्ष्मी आई तुझा पुजारी कुठे गेला, हे पुजारी कुठे गेला न मान पातळा झाला, पुजारी कुठे मान पातळा झाला, कुठं गेला हो आई राजा, मान पातळा झाला। पूर्वीच्या काळी चार पाच माता माऊल्या जमल्या की वव्या गायच्या, नानी बसलेली माग, नानी पाहिल्यानंतर आठवलं मला हे पूर्वीच्या काळी गायच्या वव्या। पण आता त्या वव्या राहिल्या नाही, आता लेटेस्ट वव्या निघाल्या। आता चार पाच दिवसापूर्वी कीर्तनाला गेलो होतो, तिथं वव्या चालू होत्या, ती माता माऊली बसली आणि लेटेस्ट ओवी गात होती। हे आई ग लक्ष्मी माई तुझ्या आले ग मी वाटा, आई ग लक्ष्मी आई मी आले तुझ्या वाटा, आले तुझ्या वाटा न मला सापडल्या नोटा। अरे नवरात्र चालू आहे तरी आपलं नोटावरती देईन, पण भजन शक्ती नांदते बरं। आता माता माऊल्यांच्या अंतकरणात फार मोठा भाव असतो, आदर असतो। आता मी 2 महिन्यापूर्वी त्या नाशिकला कीर्तनाला गेलो होतो, किती श्रद्धा असते। आता नवरात्र उत्सव म्हणलं का माता माऊल्यांचा सण म्हणून आपण ओळखला जातो। त्या नाशिकला कीर्तनाला गेलो, असं मोठा मंडप आणि त्या मंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ काही असे 1-2 आजीबाई मला औक्षण करण्याकरता उभ्या होत्या। भाव सांगतो बरं माता माऊलीच्या अंतकरणातला। आता मी गाडीतून उतरलो, गेटपर्यंत आलो, आल्यानंतर त्या माता माऊलीनं इतका आनंद झाला, तिनं कोट पाहिला, धोतर पाहिलं, फेटा पाहिला, तिला वाटलं लई मोठा बाबा आला। तिनं कुकत बोट बुडवलं, आत्या माझ्या कपाळाला लावलं, पण ती इतकी भारावून गेली। आता अंतकरण माता माऊलीचं फार श्रद्धायुक्त असतं, तिनं कपाळाला कुंकू लावलं पण पुढची क्रियाच विसरली। तिनं तांदूळ माझ्या तोंडात घातले, साखर माझ्या कपाळाला लावली, खाले मी तांदूळ काय करते का, तर श्रद्धायुक्त अंतकरण बरं। कारण भजन शक्ती ही माता माऊल्यांनी जोपसलेली आहे। कारण मीराबाईचं जर वर्णन केलं ना, काय मीराबाईचं भजन होतं नाना, दिवाणी मे दिवाणी दिवाणी हो गये, मीराबाई भजन करायची, राधेनं भजन केलं बरं। आता राधा जर आपण भजनाला बसलो ना, आत्या अशी राधा रंगवतो आपण भजनाला बसल्यानंतर, म्हणतो राधे चल माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ फिरून पाव, गोकुळ माझ गाव साऱ्या गावात माझ नाव, राधे चल माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ फिरून पाव। आपण गौळणी म्हणायचो भजनात बसल्यानंतर, पण राधा एवढी सोपी नव्हती बरं। आत्ताच एक गीतकार आला, त्यानं म्हणावं अग राधे तू हळूहळू चाल ना त्या मथुरेच्या बाजारी भेटना, हे तुझ्या केसात आई गजरा तू करू नको लई नखरा। एवढी साधी होती की राधा, ऐकायची राधा कोण होती, तिनं भजनात क्रांती केली बरं। तो भगवंत जरा कळंबाच्या झाडावरती जर चढला तर हक्कानं म्हणावं कृष्ण खाली उतर, एक कळंबावरच्या काना तुला उतरीन खाली, राधा 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 बासुरीने धुंद झाली। एवढा अधिकार त्या राधेचा होता। आता नवरात्र चालू आहे म्हणून 2 संत महिला सांगितलं बरं भजनात क्रांती करणार आहे। कारण
आपण गुजरातला जर गेलो ना ते गुजरातची मंडळी भजन करतात, ते शिवजींचं भजन करतात. करपूर गमरम कणुरावतार संसार सारं भुजगेंद्र हार सदा वसंत मरुदयार बिल्ले भवन भवानी सहितं नमामि. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. भजन शक्ती नांदेवर, गुजरातचे लोक भजन करतात. आपण तसंच फिरत फिरत जर वृंदावनला जर गेलो ना ते वृंदावनचे लोक सुद्धा भजन करतात. किशोरी कुछ ऐसा हो जाए, किशोरी कुछ भजन शक्ती नांदते, भगवंत शक्ती नांदते, तिसरी शक्ती नांदते ती म्हणजे धर्मशक्ती. आता आपण धर्म धर्म इव्याक्या घेऊन फिरतो, पण आता धर्म म्हणजे तरी काय? माऊली सांगतात बर, एथ वडील जे जे करीत तया नाम धर्म ठेवीती. आई वडील जो आचार विचार मुलाला शिकवतील आणि मुलानं तोच आचार विचार मनामध्ये बिंबून जगाकरता कार्य करावं तो खरा धर्म आहे. मग आपण आपल्या मुलाला शिकवत असताना धर्म शिकवला पाहिजे. मग जर आपण धर्म शिकवला नाही तर काय होईल? माऊली सांगतात बर, तैसा सो धर्म जरी लोपला सर्व सुखाचा थारा मोडीला जैसा दीपासवे हरपला प्रकाश जाय. म्हणून धर्मशक्ती नांदते बर. धर्मशक्ती धर्माचा विचार केला पाहिजे. आता धर्मशक्ती पाहत असताना मला संभाजीराजांचं नाव आठवतं, किती धर्माविषयी आदर होता. पहिली शक्ती भगवंत शक्ती, दुसरी शक्ती नांदते ती म्हणजे भजन शक्ती, तिसरी शक्ती धर्मशक्ती आणि चौथी शक्ती संत शक्ती. विठाला विठाला अनेक संत या मातीमध्ये झालेत बरं. मग संतांचं अंतकरण कसे? माऊलींना विचारू. हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची जाहला. संतांचं अंतकरण संपूर्ण विश्वाला ते आपलंस करतात, हे संतांचं अंतकरण आहे. मग सज्जन हो आज तुकोबाराय आजच्या अभंगातून सांगतात त्या अशा संतांची भेट माझ्या जीवनात घडली की तो खरा दसरा आणि दिवाळी. सज्जन हो आता संतांपासून अनेक लाभ आहेत बरं. पहिला लाभ त्यांच्या नामस्मरणापासून, दुसरा लाभ त्यांच्या दर्शनापासून, तिसरा लाभ त्यांच्या आलिंगनापासून, चौथा लाभ त्यांच्या स्पर्शापासून आणि पाचवा लाभ त्यांच्या संगतीपासून. विठाला 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 विठाला. दोन प्रकारची दसरा आणि दिवाळी आम्हाला सांगितलेली जाते, एक लौकिक पद्धतीनं एक अलौकिक पद्धतीनं. आज आम्ही तुकोबऱ्यांच्या जीवनातली दसरा आणि दिवाळी पाहू, नंतर आपल्या जीवनातली दसरा आणि दिवाळी पाहूया. तुकोबऱ्यांच्या जीवनातली दसरा आणि दिवाळी ज्यावेळी संतांची भेट होईल तो खरा दसरा आणि दिवाळी त्यांच्या जीवनात येईल. सज्जना हो तुकोबऱ्यांचं जीवनचरित्र बघा. सकाळी तुकोबराय उठायचे, भगवंतासमोर उभं राहून रोज काकडा करायचे तुकोबराय. एक दिवस सकाळची प्रहार तुकोबराय डोंगरावरती गेले आणि पंढरीच्या दिशेनं लक्ष लावून होते. तेवढ्यात रामेश्वर शास्त्री आले बरं आणि रामेश्वर शास्त्रींनी विचारलं, तुकोबराय आज गेला नाहीत काकड्याला, इकडे वाटेकडे लक्ष लावून काय बघताय? तेवढे तुकोबरायांनी सांगावं, काही साधक मंडळी काही संत मंडळी पंढरीच्या दिशेने गेलेत. पत्र हाती दिले तया तेथे पाठविले, त्यांच्याकडे मी माझं मनोरोध दिलेलं आहे, पत्र दिलेलं आहे. ते एकदा की भगवंताचं पत्राचा निरोप आला की तो माझ्या जीवनातला दसरा आणि दिवाळी, म्हणून मी संतांची वाट पाहतोय. रामेश्वर शास्त्रींनी बघत राहावं आणि सज्जन हो तुकोबरांनी रामेश्वर शास्त्रींना सांगावं
त्या पत्राचं उत्तर माझा भगवंत काय देईल ये आतुरता मला लागलेली आहे. रामेश्वर शास्त्री हसतात आणि सांगतात काहो तुकोबाराय, त्या पत्राचं उत्तर भेटल्यानंतर तुमच्या जीवनात असा काय आनंद होणार आहे तुकोबरायांनी सांगावं बरं. दसरा कोबराय म्हणतात संतांची भेट माझ्या जीवनात घडली तो खऱ्या अर्थानं माझ्या जीवनात दसरा आणि दिवाळी आहे. संतांचं एवढा लाभ आहे का? संत काय करतात? सगळ्यांना आपलंसं करतात बरं. आता आपली काकडवाडी ग्रामपंचायत आहे, आता सकाळी सकाळी आपल्या गावात मिरवणूक झाली, अनेक संत मंडळी गावात आहे. आता आपली काकडवाडीची जी पाटी ना, तिनं स्वागत केलं संतांचं. काकडवाडी ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करत आहे. ते संत मंडळी निघून गेलीत, त्या पाटीनं संतांचं स्वागत करताना आभार मानताना म्हणावं आपला प्रवास सुखाचा हो. दुपारी 12 वाजता आमदार खासदार आले आपल्या गावात, त्यावेळी पाटीनं म्हणावं काकडवाडी ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करत आहे. आमदार खासदार निघून गेले, आपला प्रवास सुखाचा हो. आता कीर्तन झालं, अनेक भक्तगण आले, तरी पाटी म्हणत होती बरं काकडवाडी ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करत आहे, आपला प्रवास सुखाचा हो. आणि आता रात्रीचे 12 वाजले आणि 12 वाजता आपल्या गावात चोर आले. त्या पाटीकडे भेदभाव आहे का? ती पाटी म्हणते का मी चोरांचा सत्कार सन्मान करणार नाही, तरी ती पाटी चोरांचा सुद्धा सन्मान करताना म्हणत होती काकडवाडी ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करत आहे. चोरांनी 10-15 लाख रुपये लुटून नेले, तरी पाटी म्हणत होती आपला प्रवास सुखाचा हो. हे संतांचं अंतकरण आहे. आणि सज्जना हो, जीवनात संत भेटले की तो खरा दसरा आणि दिवाळी. संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, संगतीचे काय सांगू सुख, संगतीचे काय सांगू सुख. आपना परिके नाहीये ते, आपना परिके नाहीये साधू साधू थोर जाणा. सज्जनाव संतांचे फार लाभ आहेत, म्हणून तुकोबरायांच्या जीवनात संतांची भेट झाली, ते आपल्या जीवनात दसरा आणि दिवाळी मानतात. हे तुकोबरायांच्या अनुषंगाने आता आपल्या अनुषंगाने आपल्याला दसरा आणि दिवाळी पाहिजे.
आता आपण दसरा साजरा करत असताना अनेक कथा भाग आपल्याला ऐकवले जातात. ज्यावेळेस प्रभू रामरायण रावणाचा वध केला तो दिवस सुद्धा दसऱ्याचा होता. बरं, दसऱ्याचा होता म्हणून सज्जना हो अनेक प्रकारचे चरित्र आपल्याला सांगितले जातात. मग आपण आजच्या दिवशी एकमेकाला आपटेची पानं वाटतो. ते आपटेची पानं वाटण्याच्या मागं काहीतरी संदर्भ असला पाहिजे. पैठण नावाचं तीर्थक्षेत्र होतं. बरं, पैठण नावाचं तीर्थक्षेत्र. आणि तिथं देवदत्त नावाचा एक ब्राह्मण राहत होता. आणि त्या ब्राह्मणाला तो मुलगा होता क्रौचा. तो इतका विद्वान होता. तो एका गुरुकडे विद्या श्रवण करण्याकरता होता. तर विद्या श्रवण केली, विद्या निपुण झाला, 14 विद्या शिकला. आता विद्या शिकून घराकडे निघायचं. त्यावेळेस गुरूंकडे गेला आणि काहीतरी गुरुदक्षिणा द्यावी म्हणून गुरूंपुढे हात जोडून उभा राहिला आणि सांगितलं, गुरुदेव काय दक्षिणा पाहिजे? त्यावेळेस गुरुदेवांनी सांगावी, मला 14 कोटी सुवर्णमुद्रा पाहिजेत. आता क्रौत्सानं विचार केला, आता 14 कोटी सुवर्णमुद्रा आणायच्या तरी कुठून? आता त्यावेळेस त्यानं विचार केला, रघुराजाकडे जाऊया आणि 14 कोटी सुवर्णमुद्रा आणूया. तर रघुराजाकडे गेला, पण रघुराजानं यज्ञ केला होता आणि त्या यज्ञामध्ये जे ब्राह्मण आले होते त्यांना त्यांना अनेक दान केलं होतं, त्याच्याकडे मोहरा राहिला नव्हत्या. तो क्रौत्स रघुराजाकडे गेला, सांगितलं मोहरा पाहिजे. पण रघुराजानं सांगितलं माझ्याकडे आता नाही, मग करायचं काय? रघुराजानं सांगितलं आपण इंद्रावरती स्वारी करू, मग आणू आपण मोहरा. आता इंद्राला कळलं रघुराजा आपल्यावरती स्वारी करणार आहे. इंद्रानं सुवर्णमुद्रांचा वर्षाव केला, अनेक सुवर्णमुद्रा साचल्या. त्या क्रौत्सानं त्या सुवर्णमुद्रा एकत्र केल्या आणि गुरुदेवांकडे गेला. पण गुरुदेवांनी काय केलं, 14 कोटीच सुवर्णमुद्रा घेतल्या आणि बाकीच्या सुवर्णमुद्रांचं करायचं काय ते क्रौत्सानं त्या उचलल्या आणि एका झाडाखाली आणून ठेवल्या. ते झाड होतं शमीचं, म्हणजे ते आपट्याचं. आणि सांगितलं, ज्याला कोणाला सुवर्णमुद्रा पाहिजे असेल त्यांना हस्तमुखानं घेऊन जा, घेऊन जा. लोक यायचे ती घेऊन जायचे. तेव्हापासून प्रथा पडली की ती आपट्याचे पानच आपण दसऱ्याला वाटायला लागलो. दसऱ्यामागचं नियम आहे. म्हणून सज्जना हो अनेक प्रकारच्या कथाभाग सांगितल्या जातात. दसरा आपल्या जीवनात होतोय. बरं, पण दसरा म्हणजे तरी काय? आता आपल्या दृष्टीनं पाहायचं आहे. चिंतनिक थोडंसं ऐकण्याची तयारी ठेवा. आपल्या दृष्टीनं जर दसरा पाहायचा ठरला तर शास्त्रकार सांगतात ज्यावेळेस आपल्या दृष्टीमध्ये बदल होईल ना तो खरा आपल्या जीवनातला दसरा आहे. आणि ज्यावेळेस आपल्या अंतकरणातील षडविकार निघून जातील ती खरी आपल्या जीवनातली दिवाळी आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग सज्जनाव आपल्या दृष्टीतला बदल तरी कसा असावा? इतिहासातला पुरावा आहे. बरं, आता छत्रपती शिवरायांच्या आचारा विचारानं आपण जीवन जगतो. काय राजांचं चरित्र होतं सज्जना हो? छत्रपती शिवरायांचं जर चरित्र आपण पाहायला गेलो तर एक प्रसंग आपल्या कानावरती पडलेला आहे. दृष्टीतला बदल सांगतो. बरं, आपल्या जीवनातला दसरा ऐका. हे काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाच गुण अशीच देखणी होती एका मुसलमानाची सुण. त्या तरुणीला आई म्हणाला हो, त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवाण आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. 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 ये शिवरायांच्या राज्यामध्ये कधीच नव्हती आणण. शिवरायांच्या राज्यामध्ये कधीच नव्हती आणण. शिवरायांची दृष्टी सांगतो तुम्हाला. आपल्या जीवनातला दसरा आणि दिवाळी सांगतो. आबाजी पंतांनी कल्याणवरती स्वारी केली आणि कल्याणच्या सुभेदाराची सूण आबाजी पंतांनी पकडून आणावी आणि छत्रपती शिवरायांसमोर उभी करावी. त्यावेळेस राजांनी सांगावं, आबाजी पंत हे बरोबर केलं नाही. सज्जना हो, राजांनी करावं काय?
नारळ घ्यावं आणि त्या स्त्रीची ओटी भरावी राजांनी म्हणावं अशी तर सुंदर आमची आई असती सुंदर रूपवती आम्ही सुंदर झालो असतो वदले शिव छत्रपत सज्जना हो त्या स्त्रीला पुन्हा आपल्या मायभूमीत पाठवून दिलं घरी पाठवून दिलं की दृष्टी ज्यावेळेस आमच्या जीवनात होईल त्यावेळेस आमच्या जीवनातला दास मग एक वाक्य सांगून जाईल बरं आपल्या दृष्टीतला बदल ऐका आज तरुण मुलं म्हणतात दाढी वाढवली की आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज व्हायचे कानात कुंडल घातली की म्हणतात आम्हाला धर्मवीर संभाजी महाराज व्हायचे पण खरे संभाजी महाराज आणि खरे छत्रपती शिवाजी महाराज ऐकायचे कोण ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला बाईतली आई कळाली तो जिजाऊ पुत्र शोभा झाला विठाला विठाला हो सज्जना हो ज्यावेळेस दृष्टीत बदल होईल त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये दसरा आहे बरं आता दृष्टीचे तीन प्रकार सांगितले चमत्कारिक दृष्टी भावनेची दृष्टी आणि आचरणाची दृष्टी आता एखादा साधू जर आपल्याला पाहायचं ठरलं ना लोक चमत्कारिक दृष्टीनं त्याच्याकडे पाहतात काहीतरी चमत्कार त्यानं केला की तो लय मोठा साधू भावनेच्या दृष्टीनं आचाराच्या दृष्टीनं आपण साधूकडे पाहतो आणि एक वाक्य सांगू आपल्याला जर आचाराच्या दृष्टीनं साधू पाहायचा असेल भावनेच्या दृष्टीनं साधू पाहायचा असेल आणि चमत्कारिक दृष्टीनं जर साधू पाहायचा असेल तर या मृत्यूलोकामध्ये एकच ठिकाणी बरं जा कधीतरी त्या मांदळी गावात तिथे गेल्यानंतर स्वामी आत्माराम गिरीजी महाराज सदैव वास करतायत जा आणि स्वामी महाराजांच्या चरणावरती नतमस्तक हो कारण आचरणाची दृष्टी आहे भावनेची दृष्टी आणि चमत्कारिक दृष्टी सुद्धा आत्माराम बाबांकडे बरं म्हणजे दृष्टीतला बदल आहे आणि सज्जनाव ज्यावेळेस आपल्या दृष्टीत बदल होईल त्यावेळेस आपल्या जीवनातला दसरा आहे आणि दिवाळी म्हणजे तरी काय महाराज ज्यावेळेस आपल्या अंतकरणातले षडविकार बाहेर निघतील त्यावेळेस आपल्या जीवनातली दिवाळी आहे विठाला विठाला हो आपण आजच्या दिवसाला विजयादशमी म्हणतो पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय यावरती विजय मिळवणं हा खऱ्या अर्थानं आपल्या जीवनातली विजयादशमी आहे आपल्या जीवनातली दिवाळी ऐकायची अंतकरणातले षडविकार ज्यावेळेस बाहेर निघून जातील त्यावेळेस आपली दिवाळी बरं तुकोबराईंचं जर चरित्र पाहायला गेलो या कर्मठ समाजाने एक स्त्री पाठवली तुकोबराईंकडे पण तुकोबराईंनी त्या मातेकडे पाहिलं आणि हात जोडून सांगितलं माय जाईयो तू माते नगरी सायास आम्ही विष्णुदास तैसे नोहे सज्जना हो कामावरती विजय क्रोधावरती विजय तुकोबरायांचा आहे सज्जना हो काठीनं मारावं तरी पण ज्यानं काठीनं मारलंय ना त्याचे पाय चेपण्याकरता तुकोबराय घरी जात आहे क्रोधावरती विजय लोभावरती विजय छत्रपती शिवाजी महाराजांनी नजरांना पाठवला तुकोबरायांना पण तरी तुकोबरायांनी म्हणावं राज तुमच्या हातात शस्त्र शोभतंय आणि आमच्या हातात शास्त्र शोभतंय मला काय करायचंय धंद उलतीचं लोभावरती विजय बर सोन रूपे म्हणावं सोने रुपी आम्हा मृत्यूके समान लोभावरती तुकोबरायांचा विजय कामावरती विजय क्रोधावरती विजय लोभावरती विजय काम क्रोध लोभ मद मत्सर कोण्याही जीवाचा नव घडो मत्सर अहंकार तुकोबरायांच्या जीवनात नव्हता बरं म्हणून तुकोबराय म्हणतात ज्यावेळेस षडविकार आणि गुण जातील आणि आपल्या दृष्टीत बदल होईल तो खऱ्या अर्थानं आपल्या जीवनातला दसरा आणि दिवाळी आहे विठाला विठाल आमच्या जीवनामध्ये संतांची भेट झाल्यानंतर आमच्या जीवनात परिवर्तन काय होईल महाराज सांगतात दुसऱ्या चरणात आमुक जोडीला
जोडीला सुखाची आराशी पारत्या भाग्यासी नाही लेका। जेवढे संतांची भेट जीवनात होते तो खरा आमच्या जीवनातला दसरा आणि दिवाळी आहे। कारण अमूप जोडीला पुण्याची या किंवा सुखाची आराशी पारत्या भाग्यासी नाही लेका। सज्जन हो, संत आपल्या जीवनात आल्यानंतर फार मोठा बदल होतो। बरं दृष्टांतानं तुम्हाला पटवतो किती बदल होतो। कारण संतांच्या दर्शनामध्ये आपलं भाग्य उजडतं आणि सुखाची प्राप्ती होते। एक साधू महाराज तीर्थयात्रा करत करत एका जंगलातून चालले होते आणि जंगलातून जात असताना भयान रात्र झालेली। रात्रीचा विसावा कुठेतरी घ्यावा म्हणून दूरवरती पाहिले, एक झोपडी पाहिली आणि त्या झोपडीमध्ये जावं। योगायोगाने त्या झोपडीत गेले पण ती झोपडी होती एका पारदेची। साधू महाराज त्या झोपडीत गेले आणि त्या पारदेदादाला सांगितलं, पारदेदादा आजची रात्र फक्त मुक्काम करता येईल त्याकरता जागा देतो का? पारदेदादानं सांगितलं जागाच नाही, जेवण पण करा। पण साधू महाराजानं सांगितलं माझा आज उपवास आहे, पण ज्यावेळेस पुढच्या वर्षी येईल त्यावेळेस नक्की जेवण करेल। त्यावेळेस साधू महाराजांनी गुण गेले, पुढच्या वर्षी पुन्हा आले। त्याच जंगलातून प्रवास करत असताना ती झोपडी त्यांना आठवली, त्या झोपडीत गेले। तो पारदी तिथेच बसलेला होता। बरं त्या पारदीनं पाहिलं आणि संतांच्या चरणावरती नतमस्तक ठेवलं। आता पारदीदादानं सांगितलं महाराज मागच्या वर्षी आले होते त्यावेळेस जेवण केलं नाही, पण ह्या वर्षी आले ना जेवण करावं लागेल। आता पारदीच्या घरात काय हो जेवणा करता? पारद साधू महाराज म्हणे नक्की जेवण करेल। पारदी साधू महाराजां पुढे उभान, साधू महाराज म्हणे साधू बाबा कोणता पक्षी खाणार? साधू महाराज म्हणे आता कोणता पक्षी खाणार? साधू महाराजांना सांगितलं नक्की पक्षी खाईल, पण असा पक्षी आण की ज्याच्या डोक्यावरती मोराचा पिसर आहे, त्याच्या कमरेला पितांबर आहे, असा पक्षी मला पाहिजे। तो पारदी म्हणे महाराज बसून राहा, भजन करा, आत्ता जातो आणि पक्षी घेऊन येतो। तो पारदी जंगलामध्ये गेला। सकाळी 9 वाजता जंगलात गेला। बरं 10 वाजले पक्षी काही भेटेना। ज्याच्या डोक्यावरती मोराचा पीस आहे, ज्याच्या कमरेला पितांबर आहे, असं पक्षी तरी कुठे? अनेक पक्षी यायचे पण तसं पक्षी काही दिसेना। 12 वाजले पक्षी येईना, 3 वाजले पक्षी येईना, आता 5 वाजले बरं तरी पक्षी भेटेना। त्यानं मनोमन विचार केला आपल्या घरी कोणीच येत नाही, साधू संत येती घरात त्योची दिवाळी दसरा, साधू संत माझ्या घरी आले, काय जेवणाची अपेक्षा केली? पक्षी। आयुष्यभर पक्षीच मारत आलो आणि आज डोक्यावरती मोरपीस असणार आणि कमराला पितांबर असणार पक्षी आज कसा भेटेना मला? आता त्या पारद्यानं ठरवलं जगायचं नाही, कारण आपण संतांचं मनोरथ पूर्ण करू शकलो नाही। आता संत आपल्या घरी आले आपल्या भाग्याचा उदय, पण त्या पारद्यानं काय केलं? चिता रचली, तोंड दाखवायचं नाही साधू महाराजांना, चिता रचली, चितेवरती झोपला। आता अग्निडाग लावायचा, त्यावेळेस भगवंताला दया आली। बरं भगवंतानं विचार केला आता जर आपण गेलो नाही तर हा नक्की आग लावून घेईल। भगवंतानं हुबेहूब त्या पक्षाचं रूपांतर केलं। बरं ज्याच्या डोक्यावरती मोरपीस आहे आणि त्याच्या कमरेला पितांबर आहे, तो पक्षी म्हणजे साक्षात भगवंत त्या पारद्याच्या समोर येऊन उभा राहिला। त्या पारद्याला इतका आनंद झाला, पारद्यानं जाळं टाकलं, पक्षाला पकडलं। आता जगाचा चालक मालक होता बरं तो, त्या पारद्यानं पकडलं, त्या जाळं असं गोल गोल केलं, खांद्यावरती टाकलं आणि गुद्दे देत देत तो पारदी झोपडीकडे निघाला। त्या पक्षाला गुद्दे मारायचं, म्हणायचं का रे सकाळपासून वाट पाहतोय, तो साधू घरी उपाशी पडलेला, तुला लवकर येता येत नव्हतं, चाल घरी मग पाहतो तुझ्याकडे। आता तो जगाचा चालक मालक होता बरं। त्या पारद्यानं खांद्यावरती टाकून आणलं, साधू महाराज त्याच्या झोपडीमध्ये बसलेले होते, साधू महाराजांचं भजन चालू होतं। हरे राम हरे राम 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 हरे हरे, ओ हरे राम।
महाराज ज्यांना भगवंताला पकडलेलं तो त्या साधू महाराजांना समोर येऊन उभा राहिला आणि सांगितलं, साधू महाराज भूक लागून गेली असेल तुम्हाला, काळजी करू नका, तुम्ही सांगितलेला पक्षी पकडून आणलेला आहे. एवढं ऐकलं साधू महाराजांनी आणि डोळे उघडले. अरे ज्याच्या डोक्यावरती मोरपीस आहे आणि ज्याच्या कमरेला पितांबर आहे असा पक्षी तू धरून आणलास, दाखव मला. त्या पारद्यानं खांद्यावरून पक्षी खाली ठेवला. साधू महाराजांनी पाहिलं, साधू महाराजांच्या डोळ्यात आसू आलीत. बरा एक वाक्य सांगू, एखादा साधू जर आपल्या गावामध्ये आला ना, भगवे कपडे घातलेले त्यांना अंगावरती, त्याच्या चरणाशी लीन होत जा. बरं, कारण आता आपल्या पायात काटा भरला तर घरचे आहेत काढण्याकरता, पण साधूच्या पायात जर काटा भरला ना कोणी नाहीये काढण्याकरता. साधू चालत असताना चप्पल वापरत नाही, खडावा वापरतो. खडावा का? त्या खडावा वेळोवेळी साधूला सांगतात, बरं जपून पाय टाक नाहीतर पडशील. भगवे वस्त्र साधूच्या अंगावरती का? भावनारहित, गर्वरहित, वासनारहित वस्त्र साधूच्या अंगावरती. म्हणून एखादा साधू आला ना त्याच्या चरणावरती लीन होत जा. आपलं भाग्य आपल्याला लहरीनाथ महाराज, वामन महाराजांसारखे संत आपल्या गावाला लाभलेत. हे भाग्य आपलं, त्यांचं दर्शन आपण घेतलं. त्या साधू महाराजाच्या डोळ्यामध्ये आसू होती, त्या पक्षाकडे पाहिलं आणि म्हणावं, देवा अरे योगी जपी तपी संन्याशी त्यांच्या स्वप्न सुद्धा तू येत नाही आणि या पारद्याच्या जाळ्यात अडकला कसा रे. भगवंतानं स्मित हास्य केलं. आता पक्षी रूपात भगवंत, त्यावेळेस साधू विचारत होते बरं देवाला, देवा पारद्यानं तुला पकडलं पण घरी येत असताना काही त्रास तर झाला नाही ना? देव म्हणे, बहू त्यांना गुद्दी देत देत इथं आणलंय मला. त्यावेळेस साधू महाराजांचं अंतकरण भरून आलं आणि पारद्याला सांगितलं, ऐक पारदे दादा, हा जो पक्षी तू धरून आणला ना, हा पक्षी दुसरा तिसरा कोणी नाही बरं, हा साक्षात जगाचा चालक मालक आहे. ते पारद्याचे डोळे ढिले झालेत आणि त्या पारद्यानं संतांच्या चरणावरती लोटांगण घ्यावं, सांगव साधू महाराज काय भाग्य फळाला आलो, आज तुमचं दर्शन माझ्या जीवनात घडलं आणि तुमच्या दर्शनाबरोबर जगाचा चालक मालक माझ्या जाळ्यामध्ये अडकावा, हे माझं भाग्य आहे. म्हणून धन्य आजी दीन संत दर्शनाचा, धन्य आजी दीन संत दर्शनाचा, धन्य आजी संत दर्शनाचा, धन्य संत दर्शनाचा. सज्जना संतांचं दर्शन झालं की भाग्य फळाला येतं. बरं, मग आपलं भाग्य उजळतं तरी कशानं? आपण रोज जर आपल्या आई वडिलांचं दर्शन केलं आपलं भाग्याचा उदय होतो. बरं, दुसरी गोष्ट संतांचं दर्शन केलं की भाग्याचा उदय होतो आणि जीवनात भगवंताचा आशीर्वाद प्राप्त झाला की भाग्याचा उदय होतो. मग आई वडिलांचं जर तुम्ही म्हणाल, आई वडिलांचं दर्शन आम्ही रोज घेतो पण आमच्या काही जीवनात परिवर्तन होत नाही. कारण सज्जना हो, आई वडील हे आपल्याला आशीर्वाद देताना असा हळूचा आशीर्वाद नाही देत. त्यांचं बोलणं चालू असतं, शिव्या चालू असतात, त्यातून पण आपलं कल्याण कसं होईल या आई वडिलांच्या मनात असतं. कुठे गोड दृष्टांत सांगायचे, काय झालं, आई वडिलांचा आशीर्वाद कसा असतो बघा, दृष्टांत कळेल साधा सोपा आहे तुम्हाला. काय झालं, एक मुलगा होता, इंजिनियर झाला, इंजिनियर झाला, आता इंटरव्ह्यू करता जायचं, नोकरी लागणार त्याला. म्हणून सकाळी सकाळी उठला, नवीन कपडे अंगात परिधान केले, आई वडिलांच्या आशीर्वादानं भाग्य पलटत्यावरती सांगतोय. बरं, नंतर संतांचं सांगून भगवंताकडे मी येणार आहे. आई वडिलांचं दर्शन घेण्याकरता गेला तर प्रामुख्यानं नवीन कपडे घातलेलं, आईचं दर्शन करण्याकरता मुलगा गेला, इंजिनियर झालेला. आईनं विचारलं, का रे पोरा कुठं चाललास? त्यावेळेस आईनं त्या मुलानं सांगितलं, आई इंटरव्ह्यू करता चाललोय, आज नोकरी लागेल असा आशीर्वाद दे. आईनं सांगितलं, हां चालला इंटरव्ह्यूला. आता ही आईचा अंत करा. आता आपण किती बोललो, आता माझ्या आईचं माझं रोज भांडण होतं, तसं मला चेनच पडत नाही भांडण झाल्याशिवाय. पण माता माऊलीचं अंतकरण कसं असतं एका गीतात मी वर्णन केलेलं आहे. बरं, नवरात्र उत्सव आहे म्हणून सांगतो, इनका दुर्दशा करू माता माऊलीची,
दागता ज्ञाने तू मडवू नको रे आई जीवंत आहे तोवरी विसरू नको रे नाही सर येणार तिच्या अंतरीची नका दुर्दशा करू माता माऊलीची आठवेल तुम्हाला श्री जीव ए जरी जगाला तू वाटला से ग्वाड आईला तुझा तू गुलाबानी गोड दुनिया ही सारी दिल्या घेतल्या ती नका दुर्दशा करू माता माऊलीची सज्जना एवढं प्रेम आई वडिलांचं असतं आपल्यावरती म्हणून तो इंजिनियर झालेला मुलगा आपलं आईचं दर्शन करण्याकरता गेला आईनं विचारलं कुठं चाललं रे मुलानं सांगितलं आई इंटरव्ह्यू आई वडिलांचा आशीर्वादानं भाग्य बदलतं बरं मुलानं आशीर्वाद घेतला आईनं सांगितलं चालला इंटरव्ह्यूला तू बीसींचा नळ चालू आहे दिसत नाही का तेवढा बीसींचा नळ बंद कर मग जा इंटरव्ह्यूला ते पोरग त्याचा तळपायाची एक मस्त कधी गेली तो म्हणे काय आई आहे गड्या माझी इंटरव्ह्यूला चाललो हा एवढं आनंदाचा क्षण माझ्या जीवनामध्ये तरी जाता जाता म्हणत होती त्या बीसींचा नळ बंद कर त्याला रागच आला ते पोरग रागा रागात गेलं बीसींचा नळ बंद केला आणि इंटरव्ह्यू करता निघून गेलं पोरग आता ऑफिसमध्ये 100 मुलं घेतलेले होते 99 इंटरव्ह्यू झाले बरं आणि 100वा इंटरव्ह्यू ह्या मुलाचा होता 99 इंटरव्ह्यू झाले ते निघून गेले आता शेवटचा इंटरव्ह्यू याचा पोरगा दिवसभर पोटात आणणं नाही वैतागलेला त्यानं ऑफिसचा दरवाजा उघडला साहेब पुढं बसलेले होते पण जात असताना दरवाजा उघडल्या उघडल्या जवळच बीसीन होत आणि बीसीनचा नळ चालू होता त्या पोरानं विचार केला आणि त्याला आई आठवली त्याची आईनं घरून येताना सांगितलं होतं बीसीनचा नळ बंद कर मग जा इथं आलं तर इथं बीसीनचा नळ चालू आहे त्या पोरानं आनंदात नाही ना बंद केला आईवरती राकड म्हणून घाईघाईत नळ बंद केला आणि साहेबा पुढे जाऊन बसला आणि बसल्यानंतर साहेबांनी टाळी वाजवली सांगितलं बाळा तुझं सिलेक्शन झालेलं ते पोरग चिंता दूर झाला अरे साहेबानं माझी फाईल पाहिली नाही साहेबानं माझे मार्क्स पाहिले नाही मला काही प्रश्न विचारले नाही माझ्या अगोदर 99 इंटरव्ह्यू झाले पण माझं सिलेक्शन कसं केलं माझं तर वशिला पण नाही त्या साहेबानं सांगितलं बाळा ऐक तुझं सिलेक्शन कसं झालं ज्या वेळेस मी इंटरव्ह्यू घेत होतो तो बीसींचा नळ मीच स्वतः चालू केलेला होता तुझ्या अगोदर 99 पोरं आले पण एका सुद्धा पट्ट्यानं बीसींचा नळ बंद केला नाही त्यांनी पाहिला नळ चालू आहे पण येऊन माझ्या समोर बसले पण तू एकमेव असा निघाला पट्ट्या तू बीसींचा नळ बंद केला आणि माझ्या समोर येऊन बसला त्या पोराच्या डोळ्यात आसवा आली रडायला लागला त्या साहेबानं विचारला पोरा का रडतो रे अरे सिलेक्शन झालंय तुझं 1,00,000 रुपये पगार आहे तुला आनंद उत्सव व्हायला पाहिजे होता तुला मग रडतो का त्या पोराचं समर्पक उत्तर आहे आपलं भाग्य आई वडील कसं बदलतात त्यावरती सांगतोय त्यांना सांगितलं साहेब आता हा नळ बंद करण्यामागं माझ्या मनात काही नव्हतं बरं पण मी ज्यावेळेस ऑफिसमध्ये आलो ना मला माझी आई आठवली आई आठवली आई घरी मला म्हटली होती पोरा चाललास इंटरव्ह्यूला पण तेवढा बीसींचा नळ बंद करून जाय माझ्या मनात काही नव्हतं साहेब ज्यावेळेस ऑफिसमध्ये आलो बीसींचा नळ पाहिला आणि मला माझी आई आठवली आई आठवली म्हणून मी रागात तू नळ बंद केला काय नवल माझं सिलेक्शन झालं साहेब आनंद झाला गाड्या मला आनंद झाला मग साहेब म्हणे रडतो का रे त्या मुलानं समर्पक उत्तर दिलं बरं आई वडील भाग्य बदलतं त्यावरती सांगतो त्या मुलानं सांगितलं साहेब का रडतो सांगू आयुष्यभर आईचं माझी कटकट चालू राहते म्हणून एक वाक्य सांगतो साहेब लक्ष देऊन ऐका आई भाग्य बदलत्यावरती सांगतोय त्या मुलानं गोड उत्तर दिलं साहेबांना साहेब घड्याळ्याची किटकिट आहे ना घड्याळ्याची किटकिट टाइम मॅनेजमेंट शिकवते बरं घड्याळ्याची किटकिट टाइम मॅनेजमेंट शिकवते पण आईची कटकट जगावं कसं ते शिकवते कुराचे Oh,
आपलं भाग्य बदलतं. दुसरी गोष्ट, भगवंताचं नामचिंतन जर केलं, भगवंतावरती श्रद्धा ठेवली तर आपलं भाग्य बदलतं. आजा मिळा पापराशी, पार पाविविले त्यासी, भगवंताचं एकदा नाव मुखात आलं तर भाग्याचं परिवर्तन झालं. आणि सज्जना संतांचं दर्शन जीवनात घडलं की आपलं भाग्य उदळतात. म्हणून अमूप जोडीला सुखाची आराशी, पार त्या भाग्याशी नाही लेखा. म्हणून सज्जना हो, देवाचं आणि संतांचं भजन केल्यानंतर आपल्या जीवनात ही वाचाय न वाचा ही सारखी बरळत असते. मग आपलं बोलावं तरी कसं, साच आणि मबाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ, अमृताचे ही वाचा बुबडी बोलत असते, काही बोलत असते. पण ही बोलत असताना आपण देवाचं भजन जर केलं आणि ती वाचन सतत रामनामाचं जर भजन केलं, भगवंताचं भजन केलं, ती वाचा रामनामानं पिकते बरं. अभंगाच्या तिसऱ्या चरणात पिकली ही वाचा राम नामे. म्हणून सज्जनाव भगवंताचं भजन केल्यानंतर ही वाचा जर पिकत असेल तर आपल्याला सुद्धा भजन करावं लागेल. सगळ्यांनी टाळी वाजवणं, गोड भगवंताचं भजन करायचंय. विठोबा रघुमाये दसरा दिवाळी तुझी माझा सण, सके संतजण भेटतील, अमूप जोडीला सुखाची आरासी, पारत्या भाग्याशी नाही लेखा. सज्जन हो, तिने चरणाचा भावार्थ आपण धावत्या वेगामध्ये पाहिलेला आहे. आईच्या दरबारामध्ये सेवा होते बरं. आपण आईची नित्याने जर सेवा केली ना, आपल्यासुद्धा भाग्यात बदल होऊ शकतो. आता आम्ही लेकरं आहे, आम्ही कुठं गेलो नाही शिकायला, पण आईची सेवा करता करता आज अख्खा महाराष्ट्रभर आम्ही फिरतो. कारण आईची सेवा केल्यानंतर ती कोणालाच कमी करत नाही, कारण तिचं नावच आई आहे. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. तिचा आत्माच मोठा आहे, तिच्याकडं काहीही मागा काही मागा, ती सगळं द्यायला तयार आहे. पण देव आपल्याला सगळं देईल गड्या, पण हा लौकिक हा संसार आहे ना, हा आपल्याला त्रास जर देत असेल तर त्या आईकडे या. म्हणून त्या माऊली महाराज चंदनजी कांबळेंनी फार गोड गायलेलं आहे, फार गोड गायलेलं. ती काय काय दे, हे जगात ठेवलं नाही कुणाला उपास, कुणाला माशी तर कुणाला तुपाशी. गोड गायलंय वरती. हे जगात ठेवलं नाही कुणाला उपासी, कुणाला माशी तर कुणाला तुपाशी. ज्याला लई दिलं त्याला खाता नाही आलं, ज्याला लई दिलं त्याला खाता नाही आलं. नुसतं दुःख ज्ञान तो सुद्धा बेजार, द्यायला दिसील द्यायला दिसील तू नोटाच घर, पण घर चालणाऱ्याचा नको र शेजार. द्यायला दिसील तू नोटाच घर, पण घर चालणाऱ्याचा नको र शेजार. द्यायला दिसील तू काचाच घर, दगड मारणाऱ्याचा नको र शेजार.
पाशी कुणाला माशी तर कुणाला तो पाशी ज्याला लई दिल त्याला खाता नहीं आल हे ज्याला लई दिल त्याला खाता नहीं आल नुसता दुख ज्ञान तो सुधा बेजार नुसता दुख ज्ञान तो सुधा बेजार द्याईला देसी सुनाच घर द्याईला देसी सुनाच घर पण कोण मातड्याचा नको शेजार द्याईला देसी सुकाच घर पण दगड मारणाऱ्याचा नको शेजार भरपूर देते बरं ती पण हा लौकिक समाज आपलं हिरवून घेण्याचा प्रयत्न करत असेल तर कधीतरी आईच्या दरबार द्या याला त्याला सांगत बसू नका कारण लोक काय करतात आपलं दुखणं रडून ऐकतात आणि आपण बाजूला गेलो की लोकांना हसून सांगतात म्हणून आपल्या मनातलं दुखणं सांगण्याकरता आईकडे या बरं ती आपलं सर्वस्व निवारण करेल म्हणून आपले संत मंडळी सज्जन आहो आपल्याला दिवी सुद्धा संतांनी ठाऊक करून दिलेली बरं कुळीची ही कुळ दिली केली ठावे संतांनी बरवे झाले शरण गेलो म्हणून सज्जन आहो त्या संतांच्या चरणावरती जर मी सर्वस्व अर्पण केलं तर तोच खरा आपल्या जीवनातला दसरा आणि दिवाळी होतो म्हणून तुकोबराय म्हणतात त्यांच्या चरणावरती हा जीव जरी समर्पित
तो दीना सुखा सुखा तेरा उतराई जीव ठीव पाई संतांची आ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माता सण सके हरिजन भेटतील अमुप जोडिल्या सुखाची या राशी पार त्या भाग्याची नाही लेखा बोलता येईल तेवढा बोलण्याचा प्रयत्न केला. या अभंगाचा भावार्थ असाच असेल सांगता येणार नाही, कारण 40 वर्षापासून आपण कीर्तन ऐकत आलेलो आहे. त्यावेळेस प्रत्येक वेळेस हा अभंग असतो, त्यावरती वेगवेगळे चिंतन मांडण्याचा प्रयत्न मी माझ्या अल्पशा बुद्धीला पेलवेल असं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. काय बरोबर असेल ते माझ्या भगवती आईनं माझ्यावरती केलेली कृपा, जे काही चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष. तुम्ही दोन बोबडी बोल माझे ऐकून घेतले, तुमच्याही चरणावरती नतमस्तक होतो आज कीर्तना करता, ज्यांनी मला गोड साथ संगत केली. कारण गुरुजी आपल्याला शिकवलेलं आहे हे संगीत केव्हा तयार होतं, 12:30 कधी वाजले मला कळलंच नाही. एक तर वेळेला मी लय पक्का आहे, मला वेळेच्या पुढे गेल्यानंतर मला तुम्हाला काय होतं तुम्हाला माहिती आहे. वेळेच्या मी वेळेला फार पक्का आहे, पण 12:30 कशी वाजली कळलेच नाही. 12:45 वाजला, माझं घड्याळ मागं पडलं काय, ते घड्याळ मागं पडलं. तुमची दिलगिरी व्यक्त करतो, वेळ जास्त झालेला आहे, नंतर आपल्याला दुर्गापूजन पण करायचं आहे. गाय संगीत जे तयार होतं ना, हे संगीत तयार करण्याकरता 3 गोष्टी असाव्या लागतात. शास्त्रकार सांगतात गायन वादन तथा नृत्यमिती संगीत मुच्छते. तिथं या गंधर्वांसारखं गायन जिथं येतं, आमच्या राहुल गुरुजींसारखं अक्षय महाराजांसारखं वादन जिथं येतं, आणि या बालगोपाळांसारखं नृत्य जिथं येतं ना, तिथं संगीत तयार होतं. एकदा त्यांच्याकरता डोळ जोरदार टाळ्या वाजवा. आपली मुलं आणलीत पाहिजे इकडं गुरुजी, जर आई वडिलांनी एवढ्या मोठ्या स्टेजवरती, तर मुलाच्या गळ्यात टाळ जर पाहिलं ना, आई वडिलांचं आयुष्य 10 वर्षानं वाढल्याशिवाय राहणार नाही. तर या बाया चर्चा करतात, त्यांचं प्रत्येक जण कीर्तनच ऐकायला येईल असतं असं नाही. काही मृदंग ऐकायला येतात, काही तबला ऐकायला येतात, काही नानांची हार्मोनियम ऐकायला येतात, काही साऊंडचा आवाज ऐकायला येतात, काही गायन ऐकायला येतात. या माता माऊल्या बसल्या ना, काही नाही मुलांचं नृत्य आवडतं, नृत्य आवडतं. मग ते बसलं की ते म्हणते पाय ना ती सोमच आहे पाय, ते लोंड्याच्या सोमच आहे, कसं नाचत पाय बाई, पल्लय आगवत बाई पाय, ते कसं नाचत पाय बाय. हे बायांची चर्चा चालू राहते, पण आपले मुलं इकडं आणले पाहिजेत, बरं आणले पाहिजेत. आणि हा आचार विचार आपण शिकवला पाहिजे मुलांना, नाहीतर आपण जसं शिकू तसे मुलं वागत असतात. बरं आता अनेक विनोद पण विनोद करायला वेळ नाही. मला गायनाची 7 ज्यांनी केली ते आपले बाप जवळच पारेगावला बाप कंपनी, तिथे ते अध्यापनाचं काम करतात आमचे माधव महाराज, त्यांचं कीर्तन त्यांना उद्या आहे, पण ते आजच गेले होते कीर्तनाला. तिथे गेल्यावर कळलं कीर्तन उद्या आहे, ती आज मग इकडे त्यानिमित्तानं कीर्तनाला उपस्थित झाली. त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आपल्या गावचं भूषण आणि माझ्यासोबत नित्यानं कीर्तनाला असणारी आमची माऊली महाराज, अतिशय गोड आवाज आहे आणि माऊली महाराज अतिशय गोड सत्संगत केली. वैभवाचे धनी आम्ही झालो भराडी, आपले वैभव महाराज सुद्धा उपस्थित आहेत, त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. चिंचोलीवरून आले आमचे हशी महाराज, गोटेवाडीवरून आले आमचे अंबादास महाराज, त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आपले गावकरी कासार महाराज असतील, विनेकरी महाराज काय गोड नृत्य केलं त्यानं विना घेतल्यानंतर. इथं लाज भय शंका दुराविला मान, लाज सोडून द्यावी लागते इथं आल्यानंतर. तेव्हा कीर्तनात प्रवचनात आपलं नाव होत असतं. गुणुमार ज्यांच्या चरणी नतमस्तक होतो, ज्यांनी आपल्याला हनुमान चरित्र 5 दिवस ऐकवलं, आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान माझे मार्गदर्शक संजयजी बाबा ठुवे यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. बाबांनी माझे 2 तोडके मोडके शब्द ऐकून घेतले, त्यांनी माझ्या कीर्तन ऐकव एवढाही मी मोठा नाही. पण त्यांच्या मनाचा मोठेपणा आणि भाऊंच्याही मनाचा मोठेपणा की दसऱ्याचं कीर्तन त्यांनी मला करायला लावलं. तसं मी जितनी मेहरबानी आपने की उतनी तो मेरी औकात नाही, जितनी मेहरबानी आपने की उतनी तो मेरी औकात नहीं, बस कृपा है मेरी महालक्ष्मी माती की, वरना मुझ में ऐसी कोई खास बात नहीं. ते आईची कृपा आहे म्हणून आम्ही बोलतोय. तुम्ही आमचे तोडके मोडके शब्द ऐकून घेतात, सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. मला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे नाना सकाळी हा म्हणे नाना दिल्लीला गेलेली, म्हणलं बरं जाऊ दे, गेले ते गेले, पण नाना उपस्थित झालेत, हार्मोनियम गोड साथ केली. नानांचे हार्मोनियम म्हणजे बोलणारे हार्मोनियम, नाना वाजवायला असल्यानंतर भरदार वाटतं. आणि आपल्या सप्ताचं प्रमुख आकर्षण जर काय ठरलं असेल तर आपली आशीर्वाद साऊंड व्यवस्था आहे, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण प्रत्येक ठिकाणी असं साऊंड भेटत नाही, पण आपल्या गावाचं भाग्य सगळ्या गोष्टी आपल्याला अनुरूप झालेल्या आईच्या आशीर्वादानं. गोड सभा मंडप आहे हा, धर्म मंडप आपण ज्याला म्हणतो, त्याला डेकोरेशन करण्याकरता आपल्या गावातील गायकवाड परिवारातील कत्वांना असतील, दादा महाराज असतील, शिवाजी कासार असतील, आपले साऊंडवाले
सोमनाथ महाराज असतील जनाभाऊ असतील प्रयत्न करतात. सोमभाऊचं साऊंड म्हणजे क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला महत्व देणारा साऊंड आहे. कारण कथेला साऊंड आता माग कथा केली होती मी, आवाज लगेच बसून जातो दुसरे साऊंड असल्यानंतर. आता शिट्ट्या मारू नको, मला माहिती टाईम झालेला आहे. पण सोमभाऊचा साऊंड म्हणजे अतिशय गोड साऊंड व्यवस्था आहे. त्याच्याही चरणावरती नतमस्तक होतो, सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आणि गेल्या 10 दिवस आता 10वा दिवस आहे आपला. पण आपल्याला कीर्तन झालं की आपल्याला पक्वान्न भेटतात खाण्याकरता. ते पक्वान्न शिजवण्याकरता आपले लक्ष्मण दाजे असतील आणि त्यांच्या हाताखाली काम करणारे सगळे सवंगडे असतील. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजव. कारण आपण येतो कीर्तन पाहतो, कीर्तनात दिसतो बाबाला घाम आला, वा वा काय वाजू राहिले, वा वा काय नाचू राहिले दिसतं. पण ते कीर्तन झाल्यानंतर आपल्याला जे पदार्थ भेटतात ना खाण्याकरता, ते बनवण्याचं काम ते फार त्रासदायक आहे. तिकडं घाम येतो, ते जड गरम पातेल्या असतात, ते पण ते उतरवत असताना आता सकाळी पातेलं उतरवत लागलं, ते उतरून जागेवर ठेवलं, म्हणलं राहू द्या, नंतर पोर आले बसला. फार कठीण काम असतं, पण ते आचार्य मामा आपले आपल्याला नेहमी सहकार्य करत असतात. आईचा आशीर्वादही त्यांच्या पाठीशी आहे. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. ज्यांनी ज्यांनी आपल्याला अन्नदान केलं, कीर्तन सेवा दिली, सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आणि महाराष्ट्रभर कीर्तन करत असताना शेवटची 2 मिनिटं त्या जगतजनी आंबाबाईचं भजन मी घेत असतो. ते भजन घेऊन कीर्तनाला पूर्णविराम देणारे. सर्वांनी वरती हात करा, आनंद घ्यायचा आहे भजनाचा आपल्याला. संपतय कीर्तन, संपतय कीर्तन मायबाप. सर्वांनी टाळी वाजवा, आजची टाळी त्या आईच्या कानापर्यंत गेली पाहिजे आणि आईनं आशीर्वाद दिला पाहिजे बरं. म्हणून गोड भजन करा. हो लागला आंबेचा लाभो, लागला हो लागला आंबेचा टाळी वाजवा. सब संतन की जय. विठल जे जे विठल जे विठल जे.